नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण नरक चतुर्दशी या दिवाळीतील महत्त्वपूर्ण दिवशी कोणत्या महत्त्वपूर्ण दोन गोष्टी करायच्या की त्यामुळे आपली दिवाळी खऱ्या अर्थाने धनधान्याने सुखसमृद्धीने समृद्ध होईल हे पाहणार आहोत. तत्पूर्वी दिवाळी म्हणजे नेमके काय आणि दिवाळीचे पुरातन संदर्भ काय हे आपण शोधूया. आश्विन व कार्तिक महिन्याच्या संधिकाला दीपावली येते. 3000 वर्षापूर्वी उत्तर ध्रुव प्रदेशात दिवाळीची सुरुवात झाली. आश्विन शुद्ध त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे 4 दिवस दिवाळी असते. दीपावलीचे मूळ नाव यक्षरात्री आहे. हेमचंद्र व वात्स्यायनाच्या ग्रंथात असे स्पष्ट उल्लेख आहे. व्रतप्रकाश ग्रंथात दीपावलीस सुखसुप्तिका म्हटले आहे. नरक चतुर्दशीला कृष्णाने अंधारावर मात करून प्रकाश प्रज्वलित केला अशी आख्यायिका आहे. आज आपण जी नरक चतुर्दशी साजरी करू ती आपणासाठी सुखसुप्तिका व यक्षगान आपल्या जीवनात कसे घडवेल हे आपण आता पाहूया व त्या दोन गोष्टी कोणत्या हेही जाणूया. नरक चतुर्दशीला अलक्ष्मीचे पहाटेच मर्दन करायचे आहे. तेव्हाच मनावरील आपल्यातील नरकरूपी वासनांचा नायनाट व अहंकाराचे इगोचे उच्चाटन होईल. तेव्हाच आत्म्यावरील अहचा व मनावरील ताणतणावांचा वृथा ओझ्यांचा पडदा दूर होऊन आत्मज्योत तथा चेतना प्रकाशमान होईल व खरी जागृती लाभेल. हा अलक्ष्मीचे पहाटेस मर्दन करण्याचा खरा संकेत आहे. त्यासाठी काय करायचे? तर त्यासाठी सर्वप्रथम अभ्यंग स्नान करायचे आहे. अभ्यंग स्नानाची संपूर्ण विधी आम्ही आमच्या एका व्हिडिओत दिली आहे. त्याची लिंक वर देत असून डिस्क्रिप्शनमध्येही त्याची लिंक दिलेली आहे. नंतर यम जो प्रत्यक्ष मृत्यूच आणत नसून क्षणोक्षणी तुम्ही जर जागे नसाल तर पीडा देत असतो, कारण मृत्यूकडे जाणारे विचार सवयी आपल्याला त्याकडे ढकलत असतात, त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा अपयशी होतात. त्यासाठी काय करायचे? तर त्यासाठी तुमच्या घरातील अडगळीच्या सामानाची जागा, रद्दी, संडास, बाथरूम इथे स्वच्छता करून दिवे लावायचे आहे व खरी स्वच्छता पुढची मनात करायची आहे. त्यासाठी काय करायचे? तर त्यासाठी भ्रष्ट विचार, स्वतःला त्रास होत आहे त्यामागची मनातील कोणती विचारधारा कारणीभूत आहे, आपल्या सवयी, आपले चुकीचे विश्वास यांची झाडणी करायची आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या आमच्या मनात घुसलेला विचार जो भारतीय संस्कृतीत डेंग्यूसारखा घातक विषाणू आहे, तो विचार आहे मी नालायक आहे, मला काहीच जमत नाही. दुसरा एक विचार तसाच आहे, तो आहे पैसा वाईट आहे, सर्व श्रीमंत लबाड असतात. बघा, तुम्ही लक्ष्मीची पूजा करण्यासाठी दिवाळी साजरी करणार आहात, प्रत्यक्षात त्याच्या उलट विचार मनात बाळगत आहात, मग लक्ष्मी येईल कशी? तर हे उपरोक्त दोन महत्त्वाचे विचार जे आहेत ते तुमच्या मनात तुमच्या नकळत जाऊन बसले आहे, त्यांना स्वच्छ करावं लागेल. तर बाह्य व आंतरजगात जागरूकतेचे दिवे पेटवायचे आहे, यालाच यम दीपदान म्हणतात. मनातील ही अस्वच्छता घाण दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक खास पुस्तक घेण्याचे सुचवेल. ते मराठी पुस्तक घेण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही मला सदैव भरभरून प्रेम देत आहात, म्हणून तुमच्या जीवनात खरी दिवाळी धनलक्ष्मी यावी यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांनाच प्रत्येक विचारांकडे संशयाने पाहण्याची सवय सोडून द्यावी लागेल. यामुळेच आजपर्यंत संधीचे घबाड तुमच्या हातून निसटले आहे. तुम्ही आपण मानव आहात, निसर्गाचे अंश आहोत, तुम्ही महानातल्या महान माणसासारखे आहात. त्यांच्याकडे आहे तोच मेंदू व तेवढाच वेळ तुमच्याकडे आहे. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही लायक आहात, लायक आहात, लायक आहात. तर चला खरी दिवाळी साजरी करूया. लक्ष्मी माता तुमच्या स्वागताची आतुरतेने वाट पाहत आहे. सज्ज व्हा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तसे कळवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना दिवाळी शुभेच्छा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. त्यांच्या जीवनात चेतना जागृत होईल व हा चेतनेचा संदेश आपल्याला घरोघर पोहोचवायचा आहे. प्रत्येकाच्या घरी दिवा लावायचा आहे, दीपलक्ष्मी, यक्ष गान व सुखसुप्तिका पाठवायचा आहे. तरी मित्रांनो, सदैव आपले आशीर्वाद राहू द्या. दिवाळी शुभेच्छा, धन्यवाद.